काल औरंगाबाद मध्ये बैठक झाली, त्यामध्ये शेतकरी नेते एकत्र आले आहेत आणि त्यांनी शेतकरी नेत्यांनी एकत्र येत तुम्हालाही सोबत येण्याचं आवाहन केलं आहे तिसऱ्या आघाडीसाठी. कसं पाहता या शेतकरी नेत्यांच्या आव्हानाकडे? आम्ही पहिले आता संभाजीनगरचा 9 तारखेचा आंदोलन आमचं आहे. 9 ऑगस्टला संभाजीनगरच्या आंदोलनातून सरकारची भूमिका काय आहे या सगळ्या गोष्टी तपासूनच आपण सगळ्यासमोर निर्णय घेऊ. आम्ही पहिले सांगितलं आहे की आम्ही जे काही 15-20 मुद्दे मांडलेले आहेत सरकारसमोर, ते सरकारनं बगैर शर्त मंजूर करून त्याचे जी आर काढले तर आम्ही निवडणूकच लढणार नाही ना. आम्ही सोडून देऊ विधानसभा. मुद्दे आहेत तर आम्ही आमदार आहोत. मुद्दे संपले तर मग आमदाराची गरज नाही. तिसऱ्या आघाडीमध्ये आता तुम्ही तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न करता, अशामध्ये आता तुम्हाला शेतकरी नेत्यांकडून एका आघाडीमध्ये बोलावण्याचा प्रयत्न होतो? मी कुठलीही तिसरी आघाडी करत नाही. शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांची आघाडी राहील. हे बाकीचे सगळे आघाडी नव्हती, हे तिसरी आघाडीमध्ये जाऊ शकतो. आमची आघाडी पहिली राहील. आम्ही म्हणून काय तिसरी आघाडी म्हणतो तुम्ही लहान आहे म्हणून? असं थोडं आहे काही. याची आघाडी आहे, याची युती आहे, युती आहे तर आमचं अधिक दुसरं काही देऊ आम्ही दल करू त्याचं. तिसरी आघाडी की गाडी नाही, ते भरपूर झाल्या तिसऱ्या आघाडीचे प्रयोग. आता आमचा प्रयोग राहील आणि तो शेतकरी शेतमजुरांचा प्रयोग राहील. दिव्यांग ऑगस्टपर्यंत सूट आहे. 9 ऑगस्ट माझं आंदोलन झालं का आम्ही आमच्या कार्यकर्त्याचं प्रहारच्या स्टाईलनं अधिकाऱ्यानं जर कारवाई केली नाही, जे डुप्लिकेट आहे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरीवर लागले त्यांना हंटर मारो कार्यक्रम सुरू करू. कारण त्यांनी अतिशय दुःखात वेदनात असणाऱ्या दिव्यांगाचा ताटातला घास जर खात असेल तर त्या सगळ्या नालायकांना आम्ही सोडणार नाही. तुमच्यापर्यंत काही तक्रारी आल्या? माझ्याकडे तक्रारी आल्या, आम्ही दिलेल्या मुख्य सचिवाला. कोणकोणत्या पदाचे? प्रशासकीय सगळे उपजिल्हा अधिकारी आहे, एक कलेक्टरची मुलगी आहे, हे सगळे आम्ही आता नाव जाहीर करतो. 9 ऑगस्ट पर्यंत थोडं त्याची वेगळी पत्रकार परिषद घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.